friends, today I am here with a new topic. It is 1.3 Little Girls Wiser Than Old People. This is a story of two small girls and their quarrel. The two small girls began to play with each other. It was a Easter Sunday and there was a small fight. It is a word fight between themselves. But the result of that small fight between the two girls was that their mother, the mothers of two girls, began to fight with each other. The result of the fight between the two mothers was that the neighbors of those small girls began to fight with each other. So this is the story, and we are going to see the story in detail. Friends, we will see the paras one by one. Let's see the first para. It was an early Easter. In the yards lay snow and rills ran down the village. A large puddle had run down from manure pile into a lane between two farms. And at this puddle, two girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. Both had their hairs wrapped in red kerchiefs. So there was an Easter Sunday. There were two girls and they were best friend of each other. So there was an Easter Sunday. So the two small girls decided to go to church for prayer. So they dressed up by their mothers and they began to walk to church for the prayer. The two girls met each other at the puddle and they began to walk to the church. The Easter Sunday म्हणजे ख्रिश्चन धर्मियांचा एक पवित्र सण. या दिवशी सर्व ख्रिश्चन धर्मीय चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्ताची प्रार्थना करत असतात. तर असाच एक ईस्टर संडे होता आणि या वेळेला या दोन्ही मुली चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणार होत्या. या दोन्ही मुलींच्या आईनी त्यांना चांगला ड्रेस घातलेला होता, डोक्याला एक रुमाल गुंडाळलेला होता आणि या दोन्ही मुली घरातून चर्चला जाण्यासाठी बाहेर पडल्या. त्या बाहेर पडल्या त्यावेळेला त्यांच्या घराजवळून चर्चला जाण्यासाठी जो रस्ता होता त्या रस्त्यावरती शेतांच्या मधून जाण्यासाठी पायवाट होती. त्या पायवाटेवरती एक छोटंसं पाण्याचं डबकं तयार झालेलं होतं आणि त्या डबक्यातूनच या मुली चर्चला जाण्यासाठी निघाल्या. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल वेअर दे शोड देअर न्यू गार्मेंट्स टू ईच अदर अँड बिगॅन टू प्ले. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन, बट द ओल्डर गर्ल सेड टू हर, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. आफ्टर रिचिंग द चर्च दे शोड देअर ड्रेसेस टू ईच अदर अँड बिगॅन टू प्ले इन दॅट वॉटर. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर मीन्स दे वॉन्टेड टू स्क्वर्ट दॅट वॉटर ऑन ईच अदर. टू स्क्वर्ट म्हणजे पाणी उडवणे. दॅट लिटिल गर्ल वेंट इन दॅट वॉटर विथ शूज ऑन इन ऑन हर फीट, बट द ओल्डर गर्ल सेड टू हर, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. म्हणजे दोघीही चर्चमध्ये गेल्यानंतर दोघींनी एकमेकांना आपला नवीन ड्रेस दाखवला आणि त्यानंतर चर्चमध्ये प्रार्थना झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये खेळण्यासाठी बाहेर पडल्या. त्यानंतर दोघीही पाण्यामध्ये खेळत असताना दोघींनाही एकमेकांच्या अंगावरती पाणी उडवायचं होतं, म्हणजे त्या पाण्यामध्ये खेळायचं होतं, त्या पाण्यात खेळताना आनंद लुटायचा होता. पण त्यातील जी छोटी मुलगी होती ती पायावर पायामध्ये शूज असतानाच पाण्यामध्ये गेली. म्हणजेच याचा अर्थ काय, तर ते शूज जे नवीन होते ते देखील खराब होणार होते. म्हणून त्या दोघींच्यापैकी जी मोठी मुलगी होती ती त्या छोट्या मुलगीला म्हणाली, मलाशा तुझ्या पायामध्ये शूज आहे आणि हे शूज घालून तू पाण्यामध्ये उतरू नको, मी माझ्या पायातले शूज काढून ठेवते बाजूला, तू ही त्याच पद्धतीनं कर आणि मग आपण पाण्यामध्ये खेळू.
अशा पद्धतीनं दोघीही मुली त्या पाण्यात होत्या. आता या ठिकाणी जी छोटी मुलगी होती त्या मुलीचं नाव आहे मलाशा आणि जी मोठी मुलगी होती त्या मुलीचं नाव आहे अकुलका. बघा दोन्ही मुलींच्यातलं फरक, जी छोटी मुलगी होती ती मलाशा आणि जी मोठी मुलगी होती त्या मुलीचं नाव आहे अकुलका. सी हियर, ईस्टर मीन्स अ ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. ईस्टर इज ऑलवेज अ संडे, मीन्स ईस्टर संडे हा ख्रिश्चन धर्मीयांचा एक पवित्र सण, ज्या वेळेला या ख्रिश्चन धर्मीय हे जे लोक आहेत ते चर्चमध्ये जाऊन देवासाठी प्रार्थना करत असतात. नेक्स्ट इज रिल्स, मीन्स अ स्मॉल स्ट्रीम ऑफ वॉटर. पाण्याचा रिल्स म्हणजेच काय, तर पाण्याचा एक छोटासा झरा किंवा पाण्याचा एक छोटासा ओढा. पाईल मीन्स हीप, हीप म्हणजे एखादा ढिगारा किंवा ढीग. सी द नेक्स्ट पॅरा, द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज रेज्ड देअर स्कर्ट्स अँड वॉक्ड थ्रू द पडल टुवर्ड इच अदर. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड इट इज डीप अकुलका आय एम अफ्रेड. बोथ द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज अँड आफ्टर रेजिंग देअर स्कर्ट्स अपवर्ड्स दे बिगॅन टू प्ले इन दॅट वॉटर. मलाशा स्टेप्ड अप टू हर अँकल्स अँड सेड, मीन्स मलाशानी आपले जे शूज होते ते काढून ठेवले आणि पाण्यात ती खेळायला जात असताना त्या पाण्यामध्ये ज्या वेळेला ती हळूहळू आतमध्ये जात होती त्यावेळेला तिच्या असं लक्षात आलं की तिच्या पायाच्या घोट्यापर्यंत पाणी इथं साचलेलं आहे, म्हणजे हे खूप खोल आहे, आणि म्हणून ती त्या पाण्यामध्ये जात असताना थोडीशी घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती आणि म्हणून ती अकुलकाला म्हणाली इट इज डीप अकुलका आय एम अफ्रेड. ती अकुलकाला म्हणाली की हे जे डबकं आहे ते खूप खोल आहे आणि म्हणून मला या पाण्यामध्ये यायला खूप भीती वाटत आहे. नेवर माइंड शी रिप्लाईड, इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड मी. दे केम क्लोजर टू ईच अदर. अकुलका सेड मलाशा लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. नेवर माइंड शी रिप्लाईड, अकुलका म्हणाली घाबरू नको, मी इथं पाण्यामध्ये तुझ्यापेक्षा आतमध्ये आलेली आहे, तू सरळ चालत ये, इथं खोल नाही. असं सांगितल्यानंतर मलाशा चालत चालत त्या पाण्यातून अकुलकापर्यंत जाऊन पोहोचली, पण जात असताना तिच्या पाण्यामधून चालण्यामुळं तिच्या पायामुळं काही पाणी, जे चिखलयुक्त पाणी होतं ते अकुलकाच्या अंगावरती उडत होतं किंवा अकुलकाच्या ड्रेसवरती उडत होतं. म्हणून अकुलका म्हणाली मलाशा लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. ती मलाशाला म्हणाली पाण्यामध्ये खूप जोरात पाय आपटत चालू नको, ज्याच्यामुळं पाणी बाहेर उडते, थोडंसं हळुवारपणे चालत ये असं ती मलाशाला म्हणाली. शी हॅड बेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लंप्ड हर फूट इन टू द वॉटर अँड बेस्ट पॅटर्ड अकुलकास न्यू ड्रेस अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Means, as soon as Akulka asked Malasha to walk slowly, then Malasha plumped her foot into the water and bespattered Akulka's new dress. Manje, Javela अकुलका मलाशाला सांगत होती की पाण्यातून चालत येत असताना थोडंसं हळूवारपणे चालत ये जेणेकरून आजूबाजूला पाणी ओढणार नाही, हे सांगत होती. एवढ्यातच त्या पाण्यातून चालत जात असताना मलाशाच्या पायांच्यामुळं जे चिखलयुक्त पाणी होतं ते अकुलकाच्या ड्रेसवरती देखील उडलं. हे बघितल्यानंतर अकुलकाला राग आला आणि फक्त अकुलकाच्या ड्रेसवरतीच ते पाणी उडलेलं नव्हतं तर तिच्या नाकावरती, तिच्या डोळ्यांच्यावरती, म्हणजेच तिच्या शरीरावरती देखील हे पाणी, घाणे जे पाणी होतं ते उडलेलं होतं. व्हेन अकुलका सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा अँड स्कोल्डेड हर अँड रॅन आफ्टर हर अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर. अकुलकाला राग आला कारण तिचा तो नवीन ड्रेस होता आणि त्या नवीन ड्रेसवरती आता हे घाण पाणी उडलेलं होतं, ज्याच्यामुळे तिला राग आला आणि तिला मलाशाला तर मारावं असं वाटत होतं, रागवावं असं वाटत होतं आणि म्हणून तिनं
मलाशाला रागवलं आणि तिला मारण्यासाठी ती तिच्या पाठीमागे आता धावत होती. मलाशा वॉज फ्राइटन्ड अँड सीइंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज्ड जम्प आउट ऑफ द पडल अँड रॅन होम. अकुलकाज मदर पासड बाय. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस पॅटर्ड अँड सॉइल्ड. वेअर अकर्सड वन, डीड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी? मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. अकुलकाज मदर ग्रास्प मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. मलाशा बिगॅन टू हाऊल अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर? शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. मलाशा वॉज फ्राइटन्ड बिकॉज शी न्यू दॅट व्हॉट ट्रबल हॅड हॅपन्ड टू अकुलका बिकॉज ऑफ हर. सो मलाशा स्टार्टेड टू रन फ्रॉम दॅट वॉटर. ॲट द सेम टाईम अकुलकाज मदर पासड बाय. शी सॉ हर डॉटर अँड हर बेस्ट पॅटर्ड ड्रेस. सो शी वॉज फ्राइटन्ड अँड स्कोल्ड हर डॉटर. म्हणजेच मलाशाला आता खूप भीती वाटत होती, कारण तिच्यामुळं अकुलकाला थोडासा त्रास झालेला होता, कारण तिचा जो नवीन ड्रेस होता अकुलकाचा तो आता मलाशामुळं खराब झालेला होता. त्यामुळं ती पाण्यातून पळायला लागली, कारण अकुलका तिला रागवत होती आणि तिला मारायला तिच्या पाठीमागं धावत होती. म्हणून मलाशानं पाण्यातून पळायला सुरुवात केली. त्याचवेळी अकुलकाची आई तिथून जात होती. अकुलकाच्या आईनं बघितलं की आपल्या मुलीचा जो नवीन ड्रेस होता तो आता पूर्णपणे खराब झालेला होता, कारण त्याच्यावरती चिखलयुक्त पाणी उठलेलं होतं आणि तो ड्रेस खराब झालेला होता. म्हणून तिनं आपल्या मुलीला रागवायला सुरुवात केली. व्हेअर आकर्स वन, डीड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी? तिनं आपल्या मुलीला रागवलं. एवढा ड्रेस तू कुठून खराब करून घेतलास? आजच्याच दिवशी तुला हा ड्रेस खराब करायचा होता का? या पद्धतीनं ती आपल्या मुलीला रागावत होती. अकुलका आन्सर्ड हर मदर दॅट मलाशा हॅड पर्पजली स्प्लॅश्ड दॅट वॉटर ऑन हर, सो हर ड्रेस गॉट डर्टी. आफ्टर लिसनिंग अकुलकाज आन्सर, अकुलकाज मदर ग्रास्प्ड मलाशा अँड गेव अ नॉक ऑन द बॅक साईड ऑफ मलाशाज नेक. आफ्टर हिटिंग मलाशा, मलाशा बिगॅन टू क्राय. सो विथ द साऊंड ऑफ हर क्राईंग मलाशाज मदर रॅन आउट ऑफ हर हाऊस अँड आस्क्ड अकुलकाज मदर, व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर? अँड शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. मीन्स मलाशानं माझ्या अंगावरती जाणून बुजून हे चिखलयुक्त पाणी उडवलेलं आहे आणि त्याच्यामुळं माझा ड्रेस खराब झाला आहे. हे ज्यावेळेला अकुलकानं आपल्या आईला सांगितलं त्यावेळेला अकुलकाच्या आईला खूप राग आला, कारण तिचा नुकताच घेतलेला तो नवीन ड्रेस पहिल्यांदाच तिनं वापरलेला होता आणि अशा वेळेला तिचा हा ड्रेस खराब झालेला होता. कुणामुळं? तर मलाशामुळं. आणि म्हणून अकुलकाच्या आईनं मलाशाला जोरात धरलं आणि तिच्या मानेवरती पाठीमागच्या बाजूला जोरात एक मार दिला. हा मार मिळाल्यामुळं मलाशा रडायला लागली. मलाशाचा आवाज ऐकून मलाशाची आई घरातून बाहेर आली. तिनं बघितलं तर आपली मुलगी रडायला लागलेली आहे आणि तिला अकुलकाच्या आईनं मानेला धरलेलं आहे आणि मारत आहे. हे बघितल्यानंतर तिनं अकुलकाच्या आईला विचारलं, माझ्या मुलीला तू का मारतेस? असं विचारल्यानंतर दोघींच्या आईमध्ये भांडण सुरू झालं. न्यू वर्ड्स. आकर्षण वन, वर्ड यूज्ड इन इनफॉर्मल स्पीच टू शो अँगर. आकर्षण वन म्हणजे खोडकर मुलांसाठी राग व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा एक शब्द. नेप ऑफ हर नेक मीन्स द बॅक ऑफ द नेक. नेप ऑफ द नेक म्हणजे मानेची मागची बाजू. वन वर्ड ब्रॉट बॅक अनादर अँड द वुमन बिगॅन टू क्वारल. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. ऑल वेअर क्राईंग अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. दे स्कोल्डेड अँड कर्स्ड इच अदर. One man gave another man a push and a fight had begun when Akulka's grandmother came out. She stepped in the midst of the peasants and began to talk to them. Akulka's mother and Malasha's mother started to quarrel with each other. The reason was the dirty dress of Akulkas and
Akulka's mother and Malasha's mother started to fight with each other. After listening the loud voice of two mothers, the neighbors also came out of the houses and they also began to quarrel with each other. Here, there was no reason of quarreling of the peasants or neighbors each other. But some of them took Akulka's mother's side and some took Malasha's mother's side and they also began to quarrel with each other. As the grandmother of Akulka listened the loud voices of peasants or neighbors and Akulka's and Malasha's mother, she stepped out of her house, began to talk to them. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is a time for rejoicing and see what scene you are doing. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. She would never have stopped them if it had not been for Akulka and Malasha. While the woman exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. While she was scratching, Malasha came up and began to help her. She picked up a chip and widened the rill. Akulka's grandmother started to scold the neighbors. She said that this is the time for rejoicing, means this is Easter Sunday and on this day, on this holiday, you are quarreling with each other. You have to pray for each other and instead of it, you are quarreling with each other. Shame on you people, she said. But no one considered her and all the people, means all the neighbors, started to quarrel with each other once again. At the same time, Akulka wiped off her dress and went to play in that puddle once again. After seeing this, Malasha also went to play with Akulka once again. They both played in that water once again with each other and now they didn't care about their new dress as they forgot their fight and also they neglected their parents' quarreling. Akulka ji aji tya sarvana manali, आजच्या ह्या पवित्र दिवशी तुम्ही एकमेकांशी भांडताय. आजच्या ह्या पवित्र दिवशी तुम्ही देवाकडे प्रार्थना केली एकमेक केली पाहिजे एकमेकांसाठी आणि आजच्याच दिवशी तुम्ही एकमेकांशी भांडताय. पण अकुलकाच्या आजीच्या ह्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. उलट त्यातले काही लोकांनी तिला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला आणि परस्परात ते एकमेकांशी परत भांडतच राहिले. अकुलकाच्या आजीला हे भांडण थांबवायचं होतं. कारण अगदी खूप छोटं होतं या दोन मुलींच्या मध्ये झालेलं छोटंसं भांडण आणि त्याच्यावरून या दोघीही मुलींच्या आई एकमेकांशी भांडत होत्या आणि त्यांचं भांडण बघून शेजारी एकमेकांशी भांडत होते. इथं शेजारी एकमेकांशी भांडण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण भांडण होतं फक्त त्या छोट्या मुलींचं. पण ही सगळेजण एकमेकांशी भांडायला लागली. एवढ्यात अकुलकानं आपला ड्रेस झटकला. त्याच्यावरती जे पाण्याचे डाग उठलेले होते ते तिनं झाडण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सर्वांच्याकडे दुर्लक्ष करत ती त्या पाण्यामध्ये खेळायला गेली. कारण तिला या भांडण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. हे बघितल्यानंतर मलाशा देखील आपल्या अंगावरचा जो ड्रेस होता तो तिनं झटकला आणि ती देखील अकुलकाबरोबर पाण्यामध्ये खेळायला निघून गेली. दोघींनीही पाण्यामध्ये खेळण्याचा पुन्हा एकदा मनमोरात आनंद लुटला. द पीझंट्स हॅड बिगन टू फाईट just as the water went down the rill toward the place where the old woman was trying to separate the men. The girls ran, one from one side of the rill, the other from the other side. Look out, Malasha, look out, said something herself, but could not speak for laughter. The girls were laughing at a chip which was bobbing up and down the rill. They ran straight into the crowd of the peasants. The old woman saw them and said to the peasants, shame on you before God, men. You have started fighting on account of these two girls and they have long ago forgotten it. The dear children have been playing together. They are wiser than you. They looked at the girls and they felt ashamed. Then they laughed at themselves and scattered to their farms. Though Akulka's grandmother trying to shout and separate the peasants or neighbors
from fighting with each other, no one gave attention to the grandmother and they engaged in fighting with each other. At the same time, Malasha and Akulka, both the girls widened the rill, means the water from that puddle went directly towards the people where they were fighting with each other. Akulka and Malasha, both the girls, were enjoying their play in that water or in that puddle. They ran straight towards the crowd, but no one noticed them. So her grandmother said to the peasants, "Come on, you people, look at those girls. They have forgotten their comfort. Now they are playing with each other, and you are the people. You are grown-ups, and now you are fighting with each other. Look at those girls. They have forgotten it long ago. They are wiser than you." After listening this, all the men, all the neighbor felt ashamed of their quarreling, and after laughing at themselves, they went to their farms. हे सर्व शेजारी अजूनही एकमेकांशी भांडत होते. अकुलकाची आजी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती, त्यांचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. एवढ्यात ज्या दोन मुली, म्हणजेच अकुलका आणि मलाशा, दोघी आपलं भांडण विसरून त्या डबक्यामध्ये पाण्यामध्ये खेळायला गेलेल्या होत्या, त्या दोघींनी त्या डबक्यातलं जे पाणी होतं त्या डबक्यातल्या पाण्याला वाणी आता एक छोट्याशा झऱ्याच्या रूपानं त्या रस्त्यावरून वाहायला लागलेलं होतं. हे पाणी सरळ त्या लोकांच्या गर्दीमध्ये जाऊन पोहोचलं, म्हणजे या दोन मुली ज्या पाण्यामध्ये खेळत होत्या त्यांच्या खेळामुळं हे जे पाणी आहे ते सरळ त्या लोकांच्या गर्दीमध्ये जाऊन पोहोचलं. या दोन्ही मुली देखील त्या पाण्याबरोबर खेळत खेळत त्या गर्दीमध्ये गेल्या, पण त्या गर्दीतल्या लोकांचं या दोन्ही मुलींच्याकडं कुणाचंही लक्ष नव्हतं. हे सगळं बघितल्यानंतर ती आजी, म्हणजेच अकुलकाची आजी, त्या लोकांना मोठ्या आवाजात म्हणाली, "लाज वाटली पाहिजे तुम्हाला, कारण तुम्ही भांडताय कुणामुळं? या दोन लहान मुलींच्यामुळं. आणि या दोन लहान मुलींनी आपलं भांडण केव्हाच विसरलेलं आहे. त्या दोघी एकमेकांच्या सोबत परत आनंदानं खेळत आहेत, आणि या दोन लहान मुलींच्या छोट्याशा भांडणासाठी तुम्ही अजूनही एकमेकांशी भांडताय. तेही आजच्या दिवशी, आजचा आपला पवित्र दिवस, अशा या दिवशी एकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे, एकमेकांशी चांगलं बोललं पाहिजे, एकमेकांच्या चांगल्या भविष्यासाठी देवाकडे या पवित्र दिवशी तुम्ही एकमेकांशी भांडताय." हे सगळं सांगितल्यानंतर त्या सर्व शेजाऱ्यांनी, म्हणजे त्या सर्व लोकांनी, त्या दोन लहान मुलींच्याकडे बघितलं, ज्या अजूनही एकमेकांशी चांगल्या पद्धतीनं खेळत होत्या. त्या दोघींचं या मोठ्या लोकांच्या भांडण्याकडे अजूनही लक्ष नव्हतं. त्या दोघीही आपापल्या खेळण्यामध्ये दंग होत्या. मोठ्या लोकांनी या दोघींच्याकडे बघितल्यानंतर त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागली. एवढ्यात ती आजी म्हणाली, "दे आर वायझर दॅन यू," म्हणजे या दोन लहान मुली तुमच्यापेक्षाही खूप शहाणे आहेत, खूप हुशार आहेत, कारण दोघींनीही आपलं भांडण जे आहे ते लगेच विसरलं आणि परत एकत्र येऊन खेळायला लागल्या. मोठ्या माणसांनी हे बघितल्यानंतर त्यांना स्वतःची लाज वाटली, ते स्वतःवरतीच हसत आपापल्या कामासाठी निघून गेले. लिओ टॉलस्टॉय यांनी लिहिलेली आणि ट्रान्सलेट केलेली एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. या गोष्टीतून आपल्याला एक छानसा संदेश दिलेला आहे, आणि तो म्हणजे आपल्यामध्ये जर का एखादं भांडण झालं असेल किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाला लागेल अशी दुसऱ्यांनी बोललेली असेल, किंवा आपण दुसऱ्याच्या मनाला लागेल असं काहीतरी बोललेलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या वेळेला ज्या त्या ठिकाणी विसरून लगेच पुन्हा नव्यानं आपल्याला सगळ्या गोष्टींची सुरुवात करता आली पाहिजे. लहान मुलांच्यामध्ये जसं एखादं भांडण झाल्यानंतर त्या गोष्टी ती लहान मुलं जिथल्या तिथे विसरून परत काही वेळानं एकत्र खेळतात, एकत्र बागडत असतात, त्याच पद्धतीनं मोठ्या माणसाने देखील आपल्यासोबत घडलेल्या ज्या काही गोष्टी असतील किंवा आपल्यामध्ये झालेली जी काही भांडणं असतील ती काळानंतराने विसरून पुन्हा एकदा नव्यानं एक नव्या गोष्टी सुरुवात केली पाहिजे. अशी एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. लिओ टॉलस्टॉय यांनी लिहिलेली आणि ट्रान्सलेट केलेली गोष्ट ही आपल्याला दिलेली आहे. नाउ वी विल सी इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन आन्सर्स फ्रॉम दिस स्टोरी. फर्स्ट इज स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी. ऍड थ्री अदर नेम्स ऑन युअर ओन. म्हणजे या गोष्टीमध्ये अवयवांची जी नावं सांगितलेली आहेत ती तुम्हाला ओळखायची आहेत, आणि तुमच्या मर्जीनं, म्हणजे तुम्हाला माहीत असलेली आणखीन काही
अवयवांची नावं इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायची आहेत. बघा, या गोष्टीमध्ये दिलेल्या अवयवांची नावं आणि तुम्हाला माहीत असलेल्या अवयवांची इंग्लिशमधली नावं, मानवी अवयवांची नावं वहीमध्ये तुम्हाला लिहायची आहेत. सेकंड इज लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड राईट देअर अप्रॉक्सिमेट एजेस. हिअर इन दिस स्टोरी सम कॅरेक्टर्स आर गिवन. यू हॅव टू फाइंड आउट देअर एजेस, अप्रॉक्सिमेटली एजेस, अँड यू हॅव टू राईट इन द चार्ट गिवन बिलो. या स्टोरीमध्ये काही पात्र आपल्याला सांगितलेली आहेत, त्यांचे अप्रॉक्सिमेट वय काय असेल ते तुम्हाला खाली दिलेल्या चार्टमध्ये लिहायचं आहे. थर्ड इज चेंज द वर्ड्स इन द कलर्ड बॉक्सेस टू मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्सेस. खाली दिलेल्या वाक्यामध्ये निळ्या रंगामध्ये जे शब्द दिलेले आहेत ती बदलून त्याच्याऐवजी अर्थपूर्ण शब्द घालून नवीन वाक्य अर्थपूर्ण आपल्याला तयार करायचं आहे. एक्झाम्पल बघा, आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. या वाक्यामध्ये टेक ऑफ माय शूज हे वेगळ्या रंगामध्ये दिलेलं आहे. आपल्याला हा सगळा शब्दसमूह उचलून बाजूला काढायचा आहे आणि त्याच्याऐवजी नवीन शब्दसमूह त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. एक एक्झाम्पल करून दिलं बघा, आय विल सिंग अ सॉन्ग अँड यू डू द सेम. टेक ऑफ माय शूजच्या ऐवजी सिंग अ सॉन्ग असं नवीन शब्दसमूह त्या ठिकाणी घातला आणि नवीन वाक्य तयार केलं. आय विल सिंग अ सॉन्ग अँड यू डू द सेम. या पद्धतीने तुम्हाला टेक ऑफ माय शूजच्या ऐवजी नवीन शब्दसमूह वापरून नवीन वाक्य तयार करायची आहेत. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जी नवीन शब्दसमूह वापरून तुम्ही नवीन वाक्य तयार कराल ती वाक्य अर्थपूर्ण असली पाहिजे. यासाठी तुम्हाला योग्य त्या शब्दसमूहांचा विचार करायचा आहे आणि मग ही वाक्य तयार करायची आहेत.